नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2022 परिपूर्ण नियोजन आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होते, सर जाहिरात कधी येणार, मेरिट काय लागणार. सर्व कमेंट आलेले आहेत, त्या कमेंटनुसारच हा व्हिडिओ बनवत आहे. जर तुम्ही HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुरुष उमेदवार आणि महिला उमेदवार दोघांसाठी पण व्हिडिओ आहे, परिपूर्ण पहा, पूर्णपणे पहा. साधारणपणे आता ग्राउंड अगोदर झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो लेखीला दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण ग्राउंड झाल्यानंतर साधारण 5 ते 6 दिवसांमध्ये आपली लेखीची डेट येत असते. एकदम डोक्यावर बर्डन आल्यासारखं वाटतं, त्यासाठी तुम्हाला लेखीची सुद्धा तयारी थोडी थोडी काऊन करायची आहे. सध्या पावसाचे दिवस आहेत, तुम्ही ग्राउंडवर कधी गेला नाही तर किमान अभ्यास करत बसा, कारण एखाद्या वेळेस एका विद्यार्थ्यांना एका उमेदवाराला पोलीस व्हायचं असेल तर साधारण 1 ते 1.5 वर्षापूर्वीपासूनचा अभ्यास असणं गरजेचं आहे आणि 5 ते 6 महिन्यापूर्वीपासूनचा ग्राउंड सुद्धा असणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला ग्राउंडला मेरिट किती लागेल, ग्राउंडचं मेरिट किती जाईल, तर ग्राउंडचं जर विचारात घेतलं विद्यार्थी मित्रांनो तर पुरुष उमेदवारासाठी इथे लिहून काढतो 1600 आहे. त्यानंतर गोळाफेक आहे आणि जे की 100 मीटर आहे. मागच्या वेळेस बरेच विद्यार्थ्यांचं ग्राउंड नंतर झालं होतं आणि साधारण मेरिट जर म्हटलं तर साधारण 138+ किंवा 144+ अशा दरम्यान राहिलं होतं. त्यामुळे मित्रांनो याच्यामध्ये थोडंसं मेरिट अजून वाढण्याची शक्यता आहे. तुमचं मेरिट फायनल मेरिट टोटल जर विचारात घेतली 145+ असेल ओपन कॅटेगरीसाठी, लक्षात ठेवा ओपन कॅटेगरीसाठी 145 असेल. आणि जशी कास्ट वाईज जर म्हटलं 2, 4, 5 जशी कास्ट आहे आपली त्यानुसार कमी कमी होत जाणार आहे. त्याच्यानंतर पुरुष महिला उमेदवारासाठी जर विचारात घेतलं, महिला उमेदवाराला आहे 800 मीटर, त्यानंतर आहे 100 मीटर आणि त्यानंतर आहे गोळा. मागच्या भरतीमध्ये ओपन कॅटेगरीसाठी मेरिट होतं 130+ किंवा प्लस ओपन कॅटेगरीसाठी. आणि विद्यार्थी मित्रांनो यावेळेस थोडंसं वाढेल, नसतात तेवढंच राहील, मला तर वाटतं तेवढंच राहील, कारण 800 मीटरला 20 गुण आहेत, याला 15, याला 15 गुण आहेत. साधारणपणे तुमचं मेरिट 125 ते 130 दरम्यान राहण्याची शक्यता आहे. आणि तुमचं नियोजन असलं पाहिजे, तुम्हाला ग्राउंडमध्ये एक साधारण 45 गुण घेणं गरजेचं आहे आणि लेखीमध्ये तुम्ही जर 80 गुण घेतले तरी तुम्हाला हे टार्गेट गाठता येणार आहे, म्हणजे 125+ गाठता येणार आहे. त्यामुळे तुम्हाला व्यवस्थितरित्या तयारी करणं गरजेचं आहे. पुरुष उमेदवारांनी 45+ ग्राउंडमध्ये मार्क घ्या, इकडे 90 मार्क पडणं गरजेचं आहे, तरच तुम्हाला हे ओपनचं टार्गेट गाठता येणार आहे. ओपनला अजून 10 मार्क कमीच पडतात, पण विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला 145 का म्हटलंय की चांगल्या पद्धतीने अभ्यास करावा. तुमचं मेरिट 135+ थांबेल ओपन कॅटेगरीचं, 135 ओपन कॅटेगरीचं मेरिट थांबेल, कारण विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड आधी असल्यानंतर लेखीमध्ये कच्चे दुवे खूप असणार आहेत, कारण ग्राउंडमध्ये ज्याने तरबेज मार्क घेतले एका जागेसाठी 10 उमेदवार बोलवल्यात येणार आहेत. ज्या अगोदर टार्गेट करा विद्यार्थी मित्रांनो, तुमचं ग्राउंड किती परफेक्ट होतंय, प्रत्येक इव्हेंट 3 इव्हेंट आहेत, कमी कालावधी आहे. आता तुम्हाला इथे मार्क वाढले पाहिजेत, 50 पैकी 45+ भरपूर विद्यार्थी असणार आहेत महाराष्ट्रातून. त्यासाठी तुम्हाला इथे ग्राउंडमध्ये एक गोष्ट करायची आहे आवर्जून, की तुम्ही ग्राउंडमध्ये व्यवस्थितरित्या प्रिपेअर व्हा. जर तुमचं कोणताही इव्हेंट वीक असेल त्याला एक अवरेज पॉईंटपर्यंत न्यायचं आहे. आता समजा 10 गोळा पडत असेल तुम्हाला, तुमचा 15 पैकी, तर तुमचा गोळा साधारण 12 किंवा 13 आसपास पडणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमचा गोळा फेक झालं 100 मीटरला सुद्धा स्पीड वाढवा, 13 गुण आले पाहिजेत, लक्षात ठेवा. म्हणजे 100 मीटरमध्ये 13, त्याच्यामध्ये 13 आणि या 20 पैकी साधारण आपल्याला 18, 8 आणि 3 11 आणि 1 18 11 3 14 4 1 44+ तुमचं ग्राउंड येणं गरजेचं आहे. आणि ते आलंच पाहिजे, तरच येणाऱ्या आगामी तुम्ही लेखीसाठी पात्र होणार आहात, कारण प्रत्येक जागेसाठी 10 मुलं बोलवली जाणार आहेत, कारण अनुभवी विद्यार्थी या घटकामध्ये जास्त मार्क घेत असतात. साधारणपणे 1600 हे 2015 नंतर
प्रत्येक भरतीसाठी आहे आणि 2015 च्या नंतरचे जे कॉम्पिटिटर आहेत जे उमेदवार आहेत ते आपले कॉम्पिटिटर असणार आहेत आणि त्यांचा सराव आणि त्यांचे जर अनुभव म्हटलं तर त्यांचा एक प्लस पॉईंट ठरू शकतो. त्यासाठी तुम्हाला या गोष्टीची तयारी व्यवस्थितरित्या करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला आपल्या नोट्स वगैरे हवे असतील तर या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून लेखीच्या नोट्स मागवू शकता. आणि विद्यार्थी मित्रांनो, ग्राउंड बाबतचं जर कुठली अडचण असेल किंवा तुम्ही पीसीएमसी मध्ये राहत असाल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका महिला उमेदवार असेल किंवा पुरुष उमेदवार असेल, तर एकदा नक्की आपल्या अकॅडमीला भेट द्या. आपल्या अकॅडमीचं नाव आहे लोकराज्य अकॅडमी, भोसरी, पुणे, आळंदी रोडला टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर. आणि साधारणपणे माझ्या मला कॉल करूनच या तुम्हाला जर यायचं असेल तर. आणि विद्यार्थी मित्रांनो, फिजिकलचं ट्रेनिंग असेल आपल्याकडे, लेखीची तयारी असेल, त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आपण डेमो जे घेतोय, डेमो हे परीक्षा धर्तीवर असणार आहे. आता हे ग्राउंडच्या नियोजनाच्या अगोदरच आमचा एक डेमो झाला होता. फक्त एवढं माहीत नव्हतं की हे ग्राउंड अशा पद्धतीने असेल, 20 मार्क, 15 मार्क, 15 मार्क, 30 मार्काच्या धर्तीवर 3 इव्हेंट होणार आहेत हे अगोदर सुतो वाच होतं. मागच्या जो काही डेमो झाला आमचा ते 50 मार्काचाच डेमो झालेला आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपले चाचणी घेत चला की आपण कोणत्या घटकामध्ये कमी पडलोय, आपले 10 सेकंद 1600 मीटरमध्ये कमी करत चला, गोळाफेकमध्ये एक म्हणजे थोडं वाढवत चला, सेंटीमीटरने वाढवत चला, गोळा गेला पाहिजे, आउट ऑफ गेला पाहिजे. जे सडपातळ आहेत माझ्यासारखे साधारण, त्यांनी 1600 मध्ये आणि 100 मीटरमध्ये जसं आपल्याला आउट ऑफ करता येईल त्याकडे लक्ष द्यावं जास्तीत जास्त. आणि जे जरा थोडेसे अंगापिंडाने मजबूत आहे त्यांनी गोळा आउट ऑफ टाकावा आणि 100 मीटरची स्पीड वाढवावी. 1600 त्याला ॲव्हरेज मार्क घेतले तरी चालतील. 800 मीटरचं पण तसंच आहे. महिला उमेदवार जरा सडपातळ असेल आउट टॉपच टाईम आला पाहिजे 800 मीटरला. आणि जर थोडेसे आपले तंदुरुस्त असाल किंवा थोडंसं अंगापिंडाने व्यवस्थित असाल किंवा जाड असाल तर तुम्हाला 100 मीटरमध्ये आणि गोळाफेकमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत. म्हणजे साधारण या 30 गुणापैकी तुम्हाला 25+ मार्क पडणं गरजेचं आहे. आणि 800 पैकी 800 मध्ये जर तुम्ही थोडेफार कमी घेतले तरी तुम्हाला टार्गेट गाठता येणार आहे. आणि तुम्हाला 40+ मार्क मिळवायचा प्रयत्न करायचे आणि पुरुष उमेदवाराला 45+ मार्क मिळवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि 1-1, 2-2, 4-4 मार्क कंटिन्युअसली आपले हप्तेवाईज वाढले पाहिजेत, लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला जर ह्या हप्त्यामध्ये 35 मार्क पडले तर दुसऱ्या हप्त्यामध्ये 37 आले पाहिजेत, तिसऱ्या हप्त्यामध्ये 38 आले पाहिजेत, चौथ्या हप्त्यामध्ये 40 आले पाहिजेत. म्हणजे असं 1-1-8 दिवसाचं नियोजन करा की 8 दिवसामध्ये मला एवढा टाईम तोडायचं आहे, एवढा टाईम मला हे करायचंय, मेहनत करायचंय. आणि एकदा आपल्या दम बसला व्यवस्थित की आपल्याला 1600 मीटर असेल, 800 मीटर असेल, 100 मीटर असेल, स्पीडच्या बाबतीत कुठली अडचण राहणार नाही. जाहिरात जर कधी येईल म्हटलं तर 15 जुलै रोजी विद्यार्थी मित्रांनो अधिवेशन आहे. आणि सरकारचा आणि याचा काहीही एक संबंध उरला नाही, कारण सरकार पडल्यानंतरच ग्राउंडचा GR आलेला आहे. ग्राउंडचा GRचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, फाईल ही महासंचालक कार्यालयामध्ये आहे आणि महासंचालक कार्यालय भरती करत असतं आपली. त्यामुळे तुम्ही चिंता नसावी, डायरेक्टली तुम्ही तयारीला लागा, लेखीची सुद्धा तयारी करा, अगदी चालकची तयारी करत असाल चालकच्या नोट्स आहेत आपल्याकडे, त्यानंतर पोलीसची शिपायाची तयारी करत असाल पोलीस शिपायाची नोट्स आहेत. या संपर्क क्रमांकावर तुम्ही घरपोच नोट्स मागवू शकता. फक्त प्रिंटचा खर्च आकारला जातो, बाय पोस्ट तुम्हाला घरपोच नोट्स मिळणार आहेत, ज्या की GS आणि GK अवघड भाग जातो त्याच्या नोट्स आपल्या ॲक्युरेट 2019 मध्ये सुद्धा याचा उपयोग सर्व विद्यार्थ्यांना झालेला आहे. असं तुम्हाला पाहिजे असेल तर घ्या, नसेल तर नका घेऊ, पण अशा पद्धतीने तयारी करावी हे टार्गेट असावं तुमचं. हाच व्हिडिओ बनवण्याचा मोटिव होता. जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करायला विसरू नका, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या टेलिग्राम लिंकला सुद्धा जॉईन करा. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.